पुणे नाशिक महामार्गावरील भोरवाडी येथे भारत बेंच कंपनीचा डंपर व मारुती स्विफ्ट डिझायर यांच्या धडकेत एक जण मृत्यूमुखी पावला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या भोरवाडी अवसरी बुद्रुकच्या हद्दीत नाशिक बाजूकडून पुणे बाजूला जाणारी मारुती स्विफ्ट डिझायर क्रमांक MS04DW3285 व डंपर क्रमांक MH14GD5631 या दोन वाहनांची भोरवाडी येथील डिव्हायडर जवळ धडक होऊन मंगल राजाराम भावसार वय 54 वर्ष, अमोल भावसार वय 36 वर्ष, दिनेश भावसार वय 24 वर्ष व दीपक बडगुजर वय 45 वर्ष हे जखमी झाले आहेत. मंजर पोलीस स्टेशनचे गणेश डावकर व निलेश खैरे हे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. ब्युरो चीफ जयेश शहा, शिवनेर प्राइम, आंबेगाव. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.